गेलीस तेव्हा रोजी 8 वर्षाची होती. आज बघ किती मोठी झाली आहे ती. अगं डॉक्टर झाली आहे ती. तुझं स्वप्न मी पूर्ण केलं. तिला आशीर्वाद दे. यस मॉम. तुझी इच्छा होती ना गरिबांसाठी एक हॉस्पिटल असावं म्हणून. हे हॉस्पिटल कायम त्यांच्यासाठीच राहील. राईट डॅड? अरे सारिका बेटा ये, तू पण ये ना. मम्मीचा आशीर्वाद घे. अरे लहानपणापासून डॉक्टर होईपर्यंत तुम्ही दोघीही एकत्र होतात. आता हॉस्पिटल मध्ये एकत्र राहायचं, एकत्र काम करायचं. बट अंकल डॅड, नाईस आयडिया. यू आर ग्रेट डॅड. अरे उगाच नाही तुझा बाप आणि आई झालो मी. तुझ्या मनातली प्रत्येक गोष्ट कळते मला. इट्स रिअली ऑनर अंकल. पण मला एकदा तरी माझ्या बापांना विचारावं लागेल. यस बेटा, पण त्यांच्या परवानगी शिवाय काही करू नको. एवढंच ना, डोंट वरी, मी अंकलची परमिशन घेते. राईट डॅड? या. हाय अंकल. हाय. काय म्हणताय, कसं आलं हॉस्पिटलचं उद्घाटन? छान झालं. गुड. पण तुम्ही आला असतात ना तर खरंच बरं वाटलं असतं. अगं काय करणार, सरकारी नोकरी, त्यातून जबाबदारीचा हुद्दा, त्यामुळे सुट्ट्या मिळत नाहीत. पण सुट्टी मिळाली की नक्की येणार. तुमच्या दोन्ही मुलींचं कौतुक करायला तुम्हाला नक्कीच यावं लागेल. दोन्ही मुली? हो. सारिकाने माझ्या बरोबर प्रॅक्टिस करावी अशी माझ्या डॅडची इच्छा आहे. कल्पना चांगली आहे पण ते शक्य नाही. का? कारण या महिन्यात आम्ही सारिकाचं लग्न करायचं ठरवलंय. लग्न? पण अंकल एवढी काय घाई आहे लग्नाची? हे बघ बेटा, तिच्या इच्छेप्रमाणे आम्ही ऐपत नसताना आम्ही तिला डॉक्टर केलं. आता आमच्या इच्छेप्रमाणे ती लग्न करावं आणि आम्हाला आमच्या कर्तव्यातून मुक्त करावं अशी आमची इच्छा आहे. एनिवे शारदा आले. बरं काय करणार तू, चहा कॉफी? काही नको अंकल. अरे असं कसं, आज हॉस्पिटलचं उद्घाटन झालंय. काय हो? आज हे ना नवीन हॉस्पिटल कुठलं आहे, तोंड गोड करतीच. अरे वा. अभिनंदन अभिनंदन. थँक्स. पण काय ग तुमचे चेहरे असे का झाले दोघींचे? तू सांग ना. तू काय ते तू? पण अगं पण आई बाबांना एवढी घाई का झाली आहे? अगं वेळच्या वेळी लग्न नको का व्हायला? मुंबईच्या एका बिल्डरचा मुलगा आहे, चांगला आहे, निर्व्यसनी आहे. एवढं चांगलं स्थळ चालून आलंय, कशाला हातच जाऊ द्यायचं सांग मला. पण मला प्रॅक्टिस करायची होती ना. अगं पण लग्नानंतर कर ना, कोण नको म्हणताय? तो ऋषिकेश आहे ना, तो तुझ्यासाठी हॉस्पिटल बांधून देईल. तरी आई बाबांना एकदा समजव ना, मला एवढ्या लवकर लग्न नाही करायचंय ग. हे बघ, तुझ्या बाबांचा स्वभाव तुला माहिती आहे ना. त्यांनी एकदा निर्णय घेतला ना, कोणीही तो बदलू शकत नाही. नाही. चल मी तुमच्यासाठी काहीतरी खायला घेऊन येतो. अरे हो, रोजी उद्या येते 11 वाजता, तिला बघायला येणार आहे ना. तू पण ये. डोंट बी अपसेट. अगं जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. बघूया तरी हा ऋषी दिसायला कसा आहे ते. मला मुलाला मुलगी पसंत आहे. कॉंग्रॅच्युलेशन. तुमचं अभिनंदन. मुलाला मुलगी पसंत आहे पण मुलीला मुलगा पसंत आहे की नाही कळलं नाही. अरे काय विचारताय, असणारच पसंत. नाही पण तरी सुद्धा. हो बाई विचारून घ्या, नंतर टेन्शन नको. आमची मुलगी आमच्या शब्द बाहेर नाही, तुम्ही काळजी करू नका. आणि त्यातून मला खात्री वाटत असेल शारदा तिला विचारून घ्या. आपण चहा घ्या ना. आयुष्यातल्या नवीन पर्वाची सुरुवात. काहीतरी वेगळंच वाटत ने. असं वाटत हृदयाला काहीतरी सांगायचंय पण थरथरणाऱ्या ओठातून शब्दच बाहेर पडत नाही. सारे का आजची रात्र एकमेकांना समजून घेण्याची रात्र. तुला काय वाटत? आजचा हा गोडवा, हे प्रेम, जन्मभर सगळं असंच टिकून राहावं असंच मला वाटतं ऋषी. मीही त्यासाठी नक्कीच प्रयत्न करेन. पण सारिका मला असं वाटतं आपण एकमेकांच्या स्वप्नांच्या आड आलो नाही ना तर हा गुरु असाच कायम राहील. तुमची अजूनही काही स्वप्न बाकी आहेत का? अगदीच तसं नाही,
पण आहेत. कळेल तुला. मला जाणून घ्यायची आहेत ती तुझी स्वप्न. माझं स्वतःचं हॉस्पिटल असावं असं एकच स्वप्न आहे माझं. मी हे तुझं स्वप्न जरूर पूर्ण करेन. हा पण एका वर्षानंतर. एका वर्षानंतर? कारण वर्षभर तू माझ्या सानिध्यात सतत राहावीस, फक्त माझी राहावीस. फक्त वर्षभर असं का? कारण वर्षभरात डझनभर बच्चे कंपनी पैदा करायची आणि त्यांच्या आजूबाजूंकडे सोडायची की आपण मोकळे. चला चावट कुठले. असं तर माता हा चावटपणा करावाच लागेल. साईनाथाय नमः. ओम श्री साईनाथाय नमः. ओम श्री साईनाथाय नमः. बाळा तू आज तू सर्वांना प्रसाद दे. ठीक आहे. ओम श्री साईनाथाय नमः. ओम श्री साईनाथाय नमः. प्रसादाची ताटली तुझ्याकडे आली याचा अर्थ आजपासून या घराची जबाबदारी तुझ्यावर सोपवून सासूबाई निवृत्त होणार. मला कळलं नाही बाबा. अगं या घराची परंपरा आहे. जे माझ्या आईने केलं तेच आज तुझ्या सासूबाई करते. कळेल तुला. ठीक आहे. सगळ्यांना दे प्रसाद. आयुष्य हे काय घाबरले ना मी. आम्हालाही प्रसाद हवाय. प्रसाद हवा खर अगदी खर. बाय बाय. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. क्या बात है? बहुत खुश लग रहे हो. सर बात मिस तशी है. एक मिनट. बोला. ऐकली तर तुम्हीही खुश व्हाल. ओके. ओ रियली? वंडर सिटी टेंडर सर आपल्याला मिळालं. व्हॉट? यस सर. दिस इज अनबिलीवेबल मिस्टर मोमिन. दिस इज अनबिलीवेबल. कॉंग्रॅच्युलेशन सर. थँक यू. तुम्हालाही. थँक यू सर. मिस्टर मोमिन अहो एवढ्या मोठमोठ्या कंपन्या या डील मध्ये असताना आपल्यासारख्या कंपनीला हे डील मिळावं इट्स अ मिरॅकल. राईट सर. आता हे जे कॉन्ट्रॅक्ट मिळालंय याला चमत्कारच म्हणावं लागेल सर. रिअली रिअली इट्स अ मिरॅकल. आणि सर जे गेल्या महिन्यात पण आपल्याला कॉन्ट्रॅक्ट मिळालं तो सुद्धा चमत्कारच होता सर. आय एम सरप्राईज. सर मला दोन दिवसांसाठी रजा हवी होती. रजा? अहो मिस्टर मोमीन एवढी मोठी जबाबदारी येऊन पडलेली असताना आणि हे सगळं तुम्हाला हँडल करायचं आहे. हे सगळं मी करीन सर. त्याची तुम्ही काही काळजी करू नका. मी दोन दिवसात परतेन. पण काय एवढं मोठं काय काम आहे? माझा छोटा भाऊ गेले बरेच दिवस बेपत्ता आहे. तो गोव्यात आहे असं समजलं. त्याला शोधण्यासाठी जायचं आहे मला. ठीक आहे. काय नाव काय म्हटलं आपल्या भावाचं? इरफान. होता है जो कर सारा जमाना आज हकीकत आधा फसाना. चश्मा उतारो फिर देखो यार दुनिया नहीं है चेहरा भुलाना. होता है जो कर सारा जमाना. इरफान भाई. ओ इरफान भाई क्या बात है भाई? यार कुछ जोक भी सुना ना. इरफान भाई सुनाओ यार. हाँ सुनाओ.
एकदम बढ़िया सुनाते यार। आओ बैठो, बढ़िया जोक सुनाते। कोणी भी नहीं दवा खाने आता। हाँ, जोक सुनाते। हाँ, पुपट होता। हाँ, पुपट पुपट। हाँ, तो अपना बायकुला ढूंढ डॉक्टर कहते के। हाँ, डॉक्टर ने मना। डॉक्टर साहेब, डॉक्टर साहेब, माझी बायको प्रेग्नेंट। हाँ, तिला तिला घायल लागले। हाँ, जरा बघा। डॉक्टर, मिसेस पोपटला घेऊन ऑपरेशन थिएटर मध्ये गेला। खमाखूम होऊन डॉक्टर बाहेर आला। आला पोपट विचारला, पोपट घाबरला, त्याने विचारलं काय झालं डॉक्टर साहेब। डॉक्टर काय म्हणला माहित आहे? काय होणार, पोपट झाला। बघा 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 मॅडम काय चाललंय ते बघा। इरफान मिलो 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 दीदी अली झोप इरफान। आता मला सांगा मॅडम, आम्ही कामं कशी करायची? कामं नीट नाही झाली तर तुम्ही ओरडता। मॅडम पेशंटना एवढं लाडावून ठेवणं बरोबर नाही। इरफान काय चाललं होतं तुझं? अरे गेली 4 दिवस तुझा ताप उतरत नाहीये, तुला माहितीये। आणि तू असाच करत राहिलास त्याचे परिणाम काय होतील हेही माहितीये। अरे मग का करतोस असं? तुला मला त्रास द्यायला आवडतं का? हा या कॉट वर कसा आला? त्यात आपला काही दोष नाही मॅडम। ते माने काकांना सतत खोकल्याची बडी येत होती आणि त्याचा तो त्रास सगळ्या पेशंटना होत होता, त्यामुळे ह्या साहेबांनी त्यांना आपली स्पेशल रूम दिली आणि ते स्वतः इथं आले। शंकर एक काम करा। काय मॅडम? नर्सला सांगून याचे डिस्चार्ज पेपर आत्ताच्या आत्ता तयार करा। यस मॅडम, ठीक आहे। इरफान भैया आता काय करणार? म्हणलं मी याशिवाय आपल्याला कोणी डिस्चार्ज देऊ शकत नाही। दीदीला असायला पाहिजे तेवढं सोपा, इसीलिए तो लोग हमें कहते हैं। दीदी का आलास तू इथे? का म्हणजे हा अन्याय आहे ना, कोर्टाने आरोपीची बाजू नाही तर निर्णय देणं। इरफान तुला कधीतरी सिरियस होता येईल का रे? माझं शरीर एवढं सिरियस होत असत उगाच मनानं कशाला सिरियस व्हायचं? इरफान तुला कळतंय का तुला काय झालंय ते आणि काय होऊ शकतं ते? हो, कुणाला डायबिटीज, कुणाला ब्लड प्रेशर, कुणाला सर्दी तर कुणाला कॅन्सर, तसा मला एड्स, HIV पॉझिटिव्ह। म्हणूनच मी आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीकडे पॉझिटिव्ह नजरेने बघतो। मरणाकडे इतक्या सहज नजरेने का बघतोयस तू? कारण ते सत्य आहे। इथं प्रत्येकाला मरण येणार, कुणाला लवकर कुणाला उशिरा। आता मला लवकर मरण आलं तर बिघडलं कुठं? मग ऍडमिट व्हायला तुला इतर हॉस्पिटल नाही सापडलं? कालस इथे सांग ना, कालस चिडलीस तू? माझ्यासाठी काही करता येत नाही म्हणून चिडली? अजिबात चिडलेली नाहीये मला दीदी, तुझा चेहरा तसा दिसतो। इरफान पण खरं सांगू दीदी, मी कधी कुठल्याही अनैतिक मार्गाला नाही गेलो, पण केव्हा कुठे आणि कसं मला एड्सने गाठला माहिती नाही। बस अल्लाह मियाने दिला त्याचा मी आनंदाने स्वीकार केला। तू त्याचा स्वीकार केला असेल कदाचित, पण मी त्याचा स्वीकार केलेला नाहीये। माझा प्रत्येक पेशंट इथून हसतच घरी गेला पाहिजे। मीही हसत असच आहे निश्चय, ज्या दिवशी मरण जवळेल त्या दिवशी हसत हसत निघून जाईल। आज फिर जीने की तमन्ना है, आज फिर मरने का इरादा है। काय पाहिजे वहिनी साहेब? काय नाही ग, अहो डबे बघताय तुम्ही आणि काय नको म्हणताय? अगं परवा ह्याच डब्यात बघितली होती। या घरात कुठल्या डब्यात कुठली वस्तू ठेवलेली असते हे माझ्याशिवाय कुणी भी सांगू शकणार नाही। तुम्हाला काय पाहिजे तेवढं बोला। चिंच हवी होती मला। चिंच? मग असं सांगा की चिंच हवी होती म्हणे। चिंच उठे
चिंच कशा पाई काय गोड बातमी आहे का वहिनी साहेब तुझं काय तरी का शांती गोड बातमी आहे आई साहेब अहो आई साहेब सारिका ए सारिका काय आई शांती म्हणते ती गोष्ट खरी आहे काय ग एवढी गोड बातमी आणि आमच्यापासून लपवून ठेवली ऋषीला ठाऊक आहे का नाही थांबा मी त्याला आताच फोन करते आणि बोलावून घेते आले हं आहो ऐकलेत का आहो 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 ऐकलेत का तुमच्याशी लग्न केल्यावर दुसरं काय केलं म्हणजे तू सांगितलंस तर ऐकील ना बोला तुम्ही आजोबा होणार आहात आजोबा काय अब काय सांगताय काय अमर रघुला सांगून पेढे मागवा लवकर आहो आहो तुम्ही एक काम करा ऋषीला फोन करून त्याला ताबडतोब बोलवून घ्या आणि हे बघा त्याला काही सांगू नका सारिकाच सांगेल फोन पेक्षा प्रत्यक्ष ऋषीच नाही का चालणार बाबा हे घ्या पेढे म्हणजे तुला ठाऊक होत अगं ऑफिसला गेलो तेव्हा मिस्टर मोमींनी बातमी दिली मोमीन मोमीनचा काय संबंध यात काय बाबा टेंडर पास झालं तर मिस्टर मोमीनच पहिल्यांदा कळणार ना गेल्या महिन्यात 2 करोड या महिन्यात 20 करोड सगळा सारिकाचा पायगुण आहे अरे वा ही दुसरी आनंदाची बातमी अच्छा म्हणजे तुम्हाला कळलं तर सारिकाला मी हॉस्पिटल काढून देणार आहे अरे वा ही तिसरी आनंदाची बातमी तिसरी म्हणजे म्हणजे वाघाचे पंजे याचा अर्थ याला अजून पहिली आनंदाची बातमी माहितीच नाहीये दुसरी तिसरी नाही बाबा मला कळेल असं काही बोलाल का कळेल कळेल सारिकाला विचार म्हणजे नीट कळेल सारिका ए सारिका सारिका येस अगं काय सांगू तुला ये अशी अहो अहो जरा हळू काय हळूहळू अगं एवढी गोड बातमी मी आणले तुझं आपलं हळूहळू काय अहो आता हे असं ओरडणं उड्या मारणं धावणं शोभत नाही तुम्हाला अच्छा तर आता आम्ही म्हातारे झालो तर म्हातारे तर नाही होणार पण बाप मात्र नक्कीच होणार काय अगं मी आणि बाप अगं काय सांगतेस काय अगं आई अहो आईंना माहिती आहे अरे मग ज्याला माहित नाही ना त्याला ओढून सांगा असं वाटतंय मी बाप होणार आहे हॅलो हॅलो सारिका बोलतीये रोजी आहे का हो हो एक मिनिट हा मॅडम सारिका मॅडमचा फोन आहे हॅलो हाय मदर कशी आहेस तू अगं कुठे होतीस गेली 2 महिने तुझा फोन ट्राय करते पण तू बाहेर गेली होतीस एनिवे तू कशी आहेस आणि छोटू कसा आहे अगं बाळाला मावशीला बघायचंय एनिवे तू इकडे कधी येतेस ते सांग नाही ग अगं ओटी भरणं इकडेच बाबा अशीच आईची इच्छा आहे ठीक आहे मग मला कळव अगं कळव काय पुढच्याच महिन्यात ओ दॅट्स ग्रेट सारिका मी येते तुझ्या ओटी भरणाला आणि अगं तू बाळंतपणासाठी इथेच येणारस ना गोव्याला मग तयार राहा ओके चल टेक केअर बाय 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 हा प्रकार नाही इंजेक्शन आहे कळतंय मला 10 हॉस्पिटलमध्ये 10 वर्ष काढलीत इतलं वर्ष कधी पूर्ण होत आहे हे बघा साहेब वावगं खपून घेतलं जाणार नाही आणि खोटं नाटक तर आपल्याला पटत नाही सडेतोड जवाब असतो आपला नाही पटलं तर लात मारतो अशा नोकरीला आपल्याला 10 नोकऱ्या मिळतील का मत हलगर्जी पण नसतो आपला हे बघ शंकर इरफान भैयाच्या इंजेक्शननी पेशंटला बरं वाटत असेल तर काय बिघडलं काय बिघडलं नाही नाही त्यांची काही चूक नाही हो मीच नर्स त्यांना सांगितलं की इरफान भैयाचा हात खूप हलका आहे म्हणून म्हणजे इथले सगळे पेशंट डॉक्टर झालेत म्हणा की शंकर भैया खूप लवकर रागावता यार तुम्ही काय रागावता मला सांगा तुम्ही पेशंट म्हणून भरती झाले की स्टाफ म्हणून दादी काय पुसता इंजेक्शन काय देता स्पंज काय करता तुम्ही स्वतःला समजता को हे बघा उगाच आखांड थांडा करू नका मी सगळं करतो दिदीच्याच परवानगीने करतो मॅडमच्या परवानगीने मग चला विचारू मॅडम हो चला घाबरतो काय हो चला मॅडम दिदी मॅडम अमृतो मॅडम दिदी मॅडम दिदी मॅडम दिदी अरे काय भांडताय तुम्ही
आणि तुमचा भांडायचा मूड असेल ना तर भांडून घ्या आधी आणि मग माझ्याकडे ओके. मॅडम आपल्या हॉस्पिटल मध्ये इंजेक्शन द्यायची परवानगी कोणाला आहे सांगा बरं याला. सांगा कोणाला आहे. अरे शंकर अरे इरफान भाईला आवडतं पेशंटची सेवा करायला मग करू दे ना. आपल्याला काय झालं याचं भान ठेवून इंजेक्शन द्यावं बाकी आपलं काय म्हणणं नाही. हे पहा मला 2 दिवसासाठी मुंबईला मैत्रिणीच्या औटी भरण्यासाठी जायचं. तुम्ही मला शांतपणे जाऊ देणार आहात की नाही. औटी भरणं म्हणजे दीदी हे 7व्या महिन्यात करतात ना ग. हो जून जुलै ऑगस्ट आश्चर्य या हॉस्पिटल मध्ये 7 महिने झाले म्हणजे 7 महिन्यांची एक्सटेन्शन ऑर्डर मिळाली मला. मॅडम मी पण 2 दिवस गावाला जाऊन येतो असल्या माणसाच्या तोंडाला कोण लागल. अरे काय तुमचं त्यापेक्षा मीच माझं जाणं कॅन्सल करते. अग तू कशाला घेऊन आलीस. अहो नोकर माणसांच्या हातून चहा घेतलेला तुम्हाला बघितलं नाही ना मी. अग पण तुला आता स्वतःची काळजी घ्यायला हवी अशी धावपळ करून चालणार नाही तुला. अहो तसंही घरात मला कोणीच काम करून देत नाही मग मला बसून बसून कंटाळ येतो. अरे हा तुझी ती मैत्रीण येणार होती तिचं काय झालं. रोजी ना तिने फोनच नाही केला अजून. तिने नाही केला तर तू तिला कर जा फोन कर तिला मैत्रिणीशी गप्पा मारलास म्हणजे बरं वाटेल तुला. ठीक आहे बाबा जा. रोहिणी रोहिणी लवकर ये. तू एक काम करील ताबडतोब डॉक्टर मेहतांकडे घेऊन जा त्यानंतर फोन करून सांगतो. हळूए बस काळजी करण्याचं काहीच कारण नाहीये कारण सोनोग्राफीच्या रिपोर्ट मध्ये गर्भाला कुठेच इजा झाल्याचं दिसत नाहीये पण गर्भाचं वजन हवं तेवढं वाढलेलं नाही म्हणून आपण पुन्हा एकदा संपूर्ण टेस्ट करून घेऊया जस्ट रुटीन चेकअप म्हणून. ओके ठीक आहे डॉक्टर तुम्ही म्हणाल तसं पण माझ्या या पोरीला आणि बाळाला काही इजा होता का. मला नाही नाही काही प्रॉब्लेम नाही. शंकर हे इंजेक्शन ताबडतोब घेऊन ये. यस मॅडम. आज काय करून याचा ताप उतरलाच पाहिजे. मॅडम देव तुमच्या उपचाराला निश्चित यश देईल. आय नो दॅट. गौरी इतका निष्ठुर नाहीच आहे तो आपल्या इरफान भैयाला आपल्यापासून नाहीही राहून घेऊ शकत. इरफान भैया तुझी या हॉस्पिटलला मला आणि इथल्या पेशंटला खूप गरज आहे रे तुझी. दीदी काही काळजी करू नकोस तू. दीदी मी तुला दिलेलं वचन नाही मोड देणार. मी तुला साथ साथ निघून जाईल पुन्हा मात्र तू शोधू नकोस मला. मला माहितीये माझा गॉड माझा जीजस एका बहिणीपासून एका भावाला नाहीही राहून घेऊ शकणार. ऐकतोय इरफान भैया तू. मॅडम इंजेक्शन. शंकर भैया आपल्या सगळ्यांच्या प्रेमाची साथ असताना असले इंजेक्शनची काय गरज. दीदी माझ्यामुळे कार्यक्रमाला जाता आलं नसेल ना. तसं नाहीये रे आणि त्या कार्यक्रमापेक्षा मला माझा भाऊ आणि हे पेशंट जास्त महत्वाचे आहेत ना. तरी सुद्धा सारे का दीदी तुझी वाट बघत असेल. निदान फोन तरी कर तिला. जा आपल्या दुःखाची सावली तिच्या आनंदावर पडता कामा नये. जा तू. तू शांत हो आराम कर. हा हॅलो. हॅलो मिस्टर ऋषी. येस बोलतोय. मी डॉक्टर मेहता बोलते. तुम्ही आज ऑफिसला जाण्या अगोदर हॉस्पिटलमध्ये येऊ शकाल का.
हाँ ठीक आहे ना. इनफॅक्ट मी रिपोर्ट घ्यायला आज येणारच होतो. प्लीज तुम्ही पर्सनली आणि एकटेच या, मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं होतं. ठीक आहे, एक 11 वाजेपर्यंत येतो. एनीथिंग सिरियस डॉक्टर? होय, आता जे मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी तुम्हाला तुमचं मन घट्ट करून घ्यावं लागेल. म्हणजे? मिस्टर ऋषी, तुमच्या पत्नीचे म्हणजे मिसेस सारिकाचे ब्लड रिपोर्ट्स HIV पॉझिटिव्ह आहेत. व्हॉट? तुमच्या पत्नीला एड्सची लागण झाली आहे. कदाचित लग्नाआधी तिचे कोणाशी डोकं फुटून झालं. रात्रीचे 12:30 झालेत साहेब, काय करू? जातो. अजून आला नाही ना? नाही. हा बघा आला. काय किती उशीर केलास, फोन तरी करायचास निदान. अरे काय झालं ऋषी? सगळं संपलंय गाय. काय? अरे असं काय बोलतोस वेड्यासारखं? तू आधी शांत हो बरं. अरे ऋषी, आम्ही आहोत ना तुझ्या पाठीशी, तू काही काळजी करू नकोस. अरे ऋषी, तू फक्त रडत राहू नकोस बघ. मला कसं तरी होतंय. अरे काय घडलं ते तर सांग. हा आई. हा सांग आई. अरे ऋषी ये तो सारी कैसी रिपोर्ट है? माय गॉड. ऋषि, हे नक्की सारी कैसी रिपोर्ट है? आहो, असं कोड्यात बोलू नका. मला सांगा सारिकाला काय झाले ते. सारिकाला हेड झालाय. ऋषि, मला वाटतं तूही एकदा ब्लड टेस्ट करून घ्यावीस. अहो काय बोलताय तुम्ही? माझ्या मुलात दोष कसा असेल? ऋषी, तू आज आमच्या बेडरूम मध्ये झोपलास तरी चालेल. माझ्या मुलाचे ब्लड रिपोर्ट्स नॉर्मल येऊ देत. तूच रक्षण कर साईनाथा, तूच रक्षण कर रे त्याच.
द्या आई, आज जरा मला उठायला उशीरच झाला ना। राहू दे, मी वाटते प्रसाद। आणि हे बघ, मला वाटतं तू तुझ्या बेडरूम मध्ये आराम करणं आपल्या सगळ्यांच्या हिताचं आहे। आई, रघु कोणासाठी चहा घेऊन चाललायस? मोठ्या साहेबांसाठी। दे, मी घेऊन जाते। नको, मी घेऊन जातो ना। अरे बाबा ना, माझ्या हातचा चहा लागतो। पण आज त्यांनी मला आणायला सांगितलंय आणि तुम्हाला आराम करायला सांगितलंय। अरे काय चाललंय तुमच्या लोकांचं? दे इकडे। अहो नको बाई साहेब। अरे दे म्हणते ना बाई साहेब। बाबा चहा। अरे मी रघुला सांगितलं होतं चहा आणायला, तू कशाला आणलास? हो जी साहेब, आलो 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 साहेब। मी तुला सांगितलं होतं चहा आणायला। हो पण बाईसाहेबांनी। काय बाईसाहेब, बाईसाहेब सांगितलं होतं ना मी तुला आणायला? स्वतःच डोकं चालवायला सांगतं कोण? नाही बाबा, मीच त्याला सांगितलं। त्या बिचाऱ्यावर कशाला रागवताय? जा। मग मी काय करावं असं म्हणणं तुझं? काही गोष्टी स्पष्ट झालेल्या बऱ्या असतात। बाबा माझं काही चुकलंय का? कोणाचं चुकलं तेच काही कळत नाहीये। मला सकाळपासूनच आपल्या घरातलं वातावरण काहीतरी वेगळं वाटतंय। प्लीज मला सांगा ना काय झालंय। आहो सांगून टाका ना सर्व। तुम्ही जरा गप्प बसणार आहात का? मला अजून काही गोष्टी क्लिअर व्हायच्या आहेत। जा बेटा, जा तू आराम कर, जा जा। ऋषीच्या जीवाशी खेळ खेळत असं तुम्हाला नाही वाटत? हे बघ, ऋषी हॉस्पिटल मध्ये गेलाय, त्याचा फोन आल्यावर कळेल आपण नेमकं कोणाच्या जीवाशी खेळतोय ते। मॅडम रिपोर्ट्स। थँक गॉड, तुमचे ब्लड रिपोर्ट्स नॉर्मल आहेत। मी एक घरी फोन करतो जरा। शुअर। माझं काय चुकलं? आज अचानक सगळे जण माझ्याशी असे का वागताय? हे सुद्धा आज न सांगताच ऑफिसला निघून गेले। हॅलो, ऋषिकेश आहे का? सर नाहीये। ठीक आहे, ते आले तर त्यांना म्हणावं घरी फोन करायला सांगितलंय। ठीक आहे। ए हाय सारिका, कशी आहेस? आय एम फाईन, तू कशी आहेस रोजी? मस्त। सारिका, हॅलो, काय झालं सारिका? आर यू ऑल राईट? ऋषीशी भांडली आहेस का? सांगणार आहेस का मला काही? नाही ग, पण आज सकाळपासून घरातले काहीतरी वेगळेच वागताय। वेगळं म्हणजे? अगं घरातलं काही काम करून देत नाही, सारखं आपला आराम कर आराम कर, रूम मध्येच राहा असंच सारखं काहीतरी सांगतायत ग। एवढंच होय सर? तू पण ना छोट्या छोट्या गोष्टींचं टेन्शन करतेस, हे बघ ते तुझी काळजी करत असतील। आणि तू लक्षात ठेव, तुला आराम करायला हवा, तू उगाच टेन्शन घेऊ नकोस। अगं बाळावर परिणाम होऊ शकतो या सगळ्या गोष्टींचा। कम ऑन, यू नो दॅट, ओके? सारू ऐकतेस ना मी काय म्हणते ते? तू वेळेवर औषधं घे, आराम कर। हो ग, पण मला खूप एकटं एकटं वाटतंय। यू डोंट वरी सारू, मी ऋषीशी बोलते, पण तू स्वतःची काळजी घे आणि त्याचबरोबर बाळाची सुद्धा, ओके? डोंट वरी, टेक केअर, चल बाय बाय। बाय। Yeah!
छोटे मालक आला भाई इकडचा. अरे रे बाबा, ये केव्हाची वाट पाहतो तुझी आम्ही. हो रे ऋषी, आओ ऋषी. तू शी बाबा, मी चुकलो. मी आज दारू पिऊन आलो. काय ना, सतत एकच विचार डोक्यात सारखं घोळतोय. मला हेच नाही, सारी खाला कसा डोक्याचा फार भुगा होऊन गेलाय. मित्रच म्हणाला थोडी घे थोडी नाही. माझ काय चुकलं ग? नाही बाळा, तुझं काहीच चुकलं नाही. सारी कशी लग्न लावून देऊन आम्हीच तुझ्या आयुष्याच. अरे पण मला समजव ना कुठेतरी. यात माझ काय पाप? हा मी काय पाप केलंय? रघु. जी साहेब. साहेबांना माझ्या बेडरूम मध्ये नेऊन झोपव. तुमच्या का? या विषयावर आपण उद्या सकाळी तू शुद्धीत असताना बोलूया. येऊन जा. चला चला छोटे मालक. मला माझ काय पाप? माझं काय चुकलं? काय चुकलं मला? एक मिनिट, तू मला चुकीच्या रूम कडे घेऊन जाऊ नको. एक मिनिट. इतका प्यायलेलो नाही कि मला माझ्या रूमचा रस्ता माहित नाही. पाहिजे समजावा त्याला, नाहीतर पोरगा हातचा जाईल. ऋषीची अवस्था नाही बघवत मला. आहो चला ना, समजावा ना त्याला. तुम्ही बोलत का नाही? थोडी शांत हो. हे बघा, उद्याच्या उद्या सारिकाला माहेर पाठवून द्या. मला ती या घरात नकोय. ऐकताय ना तुम्ही? रोहिणी तू शांत हो. माझ्या ऋषीला वाजवा. आयुष्यात अशा प्रसंगाला तोंड द्यावं लागेल असं कधीही वाटलं नव्हतं. हे बघ, तू शांत हो, सगळं ठीक होईल. उठा. एक शॉट शॉट. सॉरी, थँक यू. मला उठवण्याचा अजिबात प्रयत्न करू नको. आता काय, सगळ्यांच्या नजरेतनं तर मी पडलो. फार थोडीच मिळाल. काय पण सारा आयुष्य कधी वळण घेत कधी कधी. आणि मग सुरू होतो तो दुखार. आणि मग अचानक दिसते ती खोल खोल तरी. असं वाटत चुकून त्यावर चुकून संपून टाकाव सगळं सगळं आयुष्य. अहो काय अवस्था करून घेतली तुम्ही स्वतःची? तुझ्यावर गीत नाही ना? खरंच सांगते हो, मी कोणतंही पाप केलं नाही आहे. हो माहिती आहे मला, माहिती माहिती. तू कोणा बरोबर झुम आहे ना, दारू प्यायल्यानंतर जिभेवर ताबा म्हणून राहत नाही, सगळं सत्यच बाहेर पडतं.
माझ्यावर खरच विश्वास ठेवा हो, मी तशी स्त्री नाहीये. मला माहितीये, मला माहिती. एड्स काय फक्त सेक्स केल्याने होतो असं नाही, त्याला अनेक कारण असू शकतात. पण मन त्याला कोण समजावणार? मी समजवलं त्याला, समजावलं मी, पण मानतच नाही ना, मानतच नाही. सारी का तो माझी आहेस, तो माझी आहे सारिका, सारिका. ऋषी खरंच मी तुमची हो. रघु, तुला सांगितलं होतं ना ऋषीला साहेबांच्या बेडरूम मध्ये घेऊन जा म्हणून. चला हो छोटे वाले. वंगाळ हात न घडाया माणूस तर त्यातला आहे का? आजकाल देवाचं बी काही खरं राहिलं नाही. कुणाचं बी पाप कुणाच्या बी माथी मारतया. चला वहिनी साहेब. कुठे जायचंय? नशीब नेईल तिकडं. नशीब नेईल तिकडं? म्हणजे कुठे पाठवते तरी कुठे मला? अरे कुणीतरी मला समजावा ना, मग काय चुकलंय? शांती, शांती बी व्यभिचारी नाहीये ग, माझे कुणाशी अनैतिक संबंध नव्हते ग. हवं तर मी कुठल्याही देवावर हात ठेवून शपथ घ्यायला तयार आहे. देवावर हात ठेवायला देव आहे तरी कुठे या घरात? म्हणजे गाडी काढायला सांगितली की नाही? ए शांती, अरे बाई साहेब आले. चला बहिणी साहेब, नाहीतर तुमच्या बाई आमच्या पोट्यावर पाय यायचं. चला सारी गई. आम्ही तुला काही दिवसांसाठी माहेरी पाठवायचं ठरवलंय. काही दिवसांसाठी नाही, कायमची. काय ते स्पष्ट असू दे. मी बोलतोय ना तिच्याशी. बघ बेटा, तुला जे काही झालंय त्याकडे दुर्लक्ष करून तर चालणार नाही ना. स्वीकारायला तर हवंच. आम्ही ऋषीच्या सगळ्या टेस्ट करून घेतल्यात आणि त्या निगेटिव्ह आल्या आहेत. ऋषीला एड्स व्हावा असं आम्हाला वाटत नाही. अर्थात कुठल्याच आई वडिलांना तसं वाटणार नाही. प्लीज बाबा, मला असं घराच्या बाहेर काढू नका ना. हवं तर मी आउट हाऊस मध्ये राहते. माझं नख सुद्धा कुणाला दिसणार नाही. माझ्या आशण्याने तर कुणाला एड्स होणार नाहीये ना. पण तू तिथे असणार हे ऋषीला माहित असणार आणि हेच आम्हाला नकोय. मोहाचे क्षण फार वाईट असतात बेटा. जर तुम्ही ते आवरू शकला नाही तर अनर्थ होऊ शकतो. पण बाबा, माझ्या पोटात वाढणाऱ्या बाळाची काय चूक आहे? माझ्यासाठी नाही पण निदान माझ्या पोटात वाढणाऱ्या आपल्या घराच्या वंशासाठी तरी. तो आमचा वंश नाहीये, माझ्या ऋषीचं बाळ नाहीये. आई ओरडू नकोस, ओरडून तू तुझं पावित्र्य सिद्ध नाही करू शकणार. आणि हे पण मी निक्षण सांगते, आजच्या आज तू माहेरी जाणार म्हणजे जाणार. मी माझ्या ऋषीच्या जीवाशी तुला खेळ खेळ देणार नाही. हे बघ बेटा, आपल्या सगळ्यांसाठी निदान ऋषीवरच्या प्रेमासाठी तरी तू इथून जाणच आपल्या सगळ्यांच्या हिताचं आहे.
बहिणी साहेब रडू नका शांत व्हा अरे ताई तू आलीस आई कुठे आई घरात आहे आई 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 दीदी आली बघ लवकर बाहेर ये हॅलो दीदी कशी आहेस तू फाइन तू कसा आहेस टाकले फर्स्ट क्लास ये आपण दोघं लपूया आई आली की एकदम भाव करूया अरे आता आपण काय लहान आहोत का आणि लपायचं तेही या अशा अवस्थेत नाही रे बाबा अरे हो तू तर डबल सीट आहेस ना सारिका तू आज अगदी अचानक आणि इतक्या रात्री अग पहिलं बाळणपण तुम्ही नाही आलात मग मी चाले आणि ऋषीने आला सोबत शरीराने सोबत असून काय फायदा ग माणूस जर मनाने जवळ असेल तर जगण्याला काही वेगळाच अर्थ असतो नाही तरी सुद्धा ह्या अशा अवस्थेत त्यांनी तुला एकटीला कशी पाठवली ड्रायव्हर पाठवलेला ना आणि सोबत ही आता अशा परक्या माणसांची तीही कायमची सारू मला वाटतं पुन्हा आपण ब्लड टेस्ट रिचेक करून घेऊया त्यातही रिएक्टिव्ह आलं तर अगं आणि नाही आलं तर अगं मग तोपर्यंत आई बापांना काय सांगू सत्य हे त्यांना कळायलाच हवं फक्त ते आपण ब्लड रिचेकिंगचे रिपोर्ट आले ना की मग त्यांना सांगू ओके चल घरी सगळे काळजी करत असेल आणि तू जास्त टेन्शन घेऊ नकोस हां सगळं व्यवस्थित होईल जेवायची वेळ झाली हे कुठे आली नाही अजून काही कळत नाही अरे बघ कोण आलं बघ काय गं इतका उशीर काय झालं काय अग काय बोलत नाही काय सांगत नाही काय झालं काय समजावं पोटात बाळ मी संपतरावांना फोन करून काय विचारू आणि त्यांनी उलट सुलट काय विचारलं तर काय उत्तर देणार ठीक आहे मग मी बोलतो सारिकाशी अहो आता बायकांच्या आजाराविषयी ती तुमच्याशी स्पष्ट बोलेल का अब तुम्ही बोला कोंडी फोडा एकदाची कळू द्या काय झालंय ते बघते आता पुन्हा एकदा प्रयत्न करून तुम्ही जेवून घ्या सारिका चल सकाळपासून काही खाल्लं नाहीस खाऊन घे चल मला इच्छा नाहीये ग अगं असं म्हणून कसं चालेल बाळाची काळजी नको का घ्यायला आपण कोण ग काळजी घेणार आहे मी न केलेल्या पापाची देव त्यालाही शिक्षा देणारच आहे ना पाप कसलं पाप खरं खरं सांग सारिका काय झालंय सांगण्यासारखं आता काही राहिलेलं नाहीये अगं असं कसं म्हणून चालेल तू काय सांगितलंस तर त्यावर मोकळेपणाने चर्चा करता येईल ना त्या रोगावर उपाय नाहीये उपाय नाही अगं असं कसं होईल
का मी यांना सांगते कुठल्या तरी डॉक्टरला बोलवून घेला. अहो आई, अगं मी पण एक डॉक्टरच आहे ना, मग मला कळत नाहीये का? हे बघ, स्वतःची स्वतःला तपासणी नाही करता येत. मला कळलंय. कळलंय? अगं मग सांग तरी काय होतंय तुला? तू नाही समजू शकणार. ठीक आहे, नाही समजू शकणार का? मूर्ख आहे मी. मी समजू शकणार नाही, तुझे बाबा समजू शकणार नाही, आम्ही सगळे मूर्ख आहोत. अगं काय होतंय तू सांगितल्याशिवाय? कसं पाप झालंय तुझ्या हातून? सांगू सांगू काय झालंय ते? मला एड्स झालाय, एड्स. मला एड्स झालाय, एड्स. एच आय व्ही रिॲक्टिव्ह आहे मी. बोल, आहे या रोगावर उपाय? माझ्या या पोटातल्या बाळाला ते पाप समजतायत, पाप. Oh,
कारण जसा एखाद्याला कॅन्सर असतो, टीबी असतो, त्याचप्रमाणे एड्स हा सुद्धा एक रोगच आहे. पण तुमच्या एका चुकीमुळे माझे सासू सासरे, माझा नवरा मला व्याभिचारी आणि बदपैली समजतायत. एवढंच नाही तर माझ्या बाळालाही अनवरत समजतायत ते. अरे पण हे रिपोर्ट दाखवून तुम्ही समजावून सांगू शकता ऋषीला? हवं तर मी समजवते ऋषीला. किती सहज बोलताय तुम्ही. अहो एड्स नसल्याचे पुरावे मिळतात मार्केटमध्ये, पण स्त्रीच्या पावित्र्याचे पुरावे मिळत नाहीत डॉक्टर. आणि गैरसमजाला ना औषध नसतं. तुमच्यासाठी एक सजेशन आहे मिसेस मेहता, पुन्हा कुणाच्याही आयुष्यात असा घोळ घालू नका. चल सारिका. डॉक्टर असून अशी फसवणूक कशी करू शकते? किती सहज बोलतायत त्या. पण जाऊ दे, आता झालं ना सगळं व्यवस्थित. आणि मला माहितीये तुझ्या बरोबर कधीच काही होऊ शकत नाही. मी काय म्हणते, आपण ही आनंदाची बातमी आधी ऋषीला जाऊन देऊया. खूप खुश होईल का तो? हो. अगं पण तू असेल कुठे आता? ऑफिस मध्ये की घरी? ऑफिस मध्ये. पण बघ मी खरं सांगू का तुला, मला खरंच असं वाटलं होतं की तुझ्या बरोबर असं काहीच होणार नाही. माझा जीजस आणि तुझा गॉड नेहमी बरोबर असणार तुझ्या. हो की नाही? चल बरं, जास्त उशीर नको करायला. टॅक्सी. जरा जल्दी चलिए ना. अग कधी एकदा ऋषीला बघिना असं झालंय. किती दिवसांनी भेटतायत ग. तसे ते खूप साधे, माझ्याशिवाय ना पान सुद्धा हलत नाही त्यांचं. सारखं आपलं सारिका सारिका. मला बघितल्यानंतर काय वाटेल ग त्यांना? ह्या रिपोर्ट्सवर विश्वास ठेवतील ना ते? सारिका अगं. हो अगं. आणि हे बघ, त्याला विश्वास ठेवावाच लागेल. हां, तू टेन्शन घेऊ नकोस. एक्सक्यूज मी, ऋषिकेश आहे ना? सर नाही आहेत. कुठे मीटिंगला वगैरे गेलेत का? मीटिंग?
अहो गेले कित्येक दिवस ते ऑफिसला चालले नाहीयेत. असं चालत राहिलं तर आम्हालाही सुट्टी मिळेल कायमची. रोजी तू शांत हो. पण मला काहीतरी गडबड वाटते सारिका. एक मिनिट, मला त्यांच्या मित्राचं घर माहिती आहे. त्यांना माहिती असेल ऋषी कुठे आहेत ते. चल चल चल. जल्दी चलिए ना. घ्या वहिनी, चहा घ्या. थँक यू. पण मला सांगा ऋषी कुठे भेटेल. तुमच्या त्या धक्कादायक बातमीनंतर ऋषी पार बदलून गेलाय. आता तुमचं त्याला भेटणं पार व्यर्थ आहे वहिनी. प्लीज भाऊजी, तुम्ही फक्त त्यांना एकदाच भेटवा. मग बघा, मी त्यांना पुन्हा पूर्वीचेच ऋषी बनवेन. तुमचा विश्वास खरा ठरवा. एक्सक्यूज मी, कागद देता का. हो देते. या मुलीच्या घरी मिळतो. डिस्टर्ब करने आ गया है. इट इज सो इरिटेटिंग आई टेल यू. यस मिस्टर ऋषिकेश मंगेशकर. यू मीन ऋषि है ना. आप कौन. ही त्यांची पत्नी. पत्नी? ओह, ब्यूटीफुल. जब पत्नी इतनी सुंदर हो तो पता नहीं ये पुरुष मेरे पास क्यों आते हैं. खैर कोई बात नहीं. आई सैटिस्फाई देम, मेक देम हैप्पी. यू मी त्यांना भेटू शकते का. ऑफ कोर्स, व्हाई नॉट. प्लीज कम इन. That's your husband. आहो, आहो, आहो तुमची सारिका चाली आहे. बघा ना ऋषी. सुबह तक नहीं उतरेगी इसकी. मी यांना घरी घेऊन जाऊ शकते का. Why not? हस्बंड तो तुम्हारा ही है. मेरे पैसे 5,000. आता एवढे नाहीयेत माझ्याकडे. ये तुम्हारी चूड़ियां बहुत अच्छी है. Shut up you Roti. छोटा साहेबांना आत घेऊन जा. होय. तू इथे कशी.
आणि ऋषी कुठे भेटला तुला? बाबा अहो काय अवस्था करून घेतली अली, त्याला तूच कारणीभूत आहेस। त्यात तिची काहीही चूक नाहीये। सोबत काय वकील घेऊन आलीस? मी वकील नाहीये, मी डॉक्टर रोजी डिकॉस्टा आणि मी एड्स वर रिसर्च करते। असं? मग त्यासाठी तुला सारी का उपयोगी पडेल। आणि काय ग, तू माझ्या मुलाच्या मागे का? अहो तेच तर समजवायला आले मी तुम्हाला। सारिकाचे रिपोर्ट आम्ही दोन दोन लॅब्स मधून चेक करून घेतले। तिचे ब्लड रिपोर्ट एच आय व्ही नॉन रिएक्टिव्ह आहेत। अहो तिच्या ब्लड रिपोर्ट मध्ये एच आय व्ही चे विषाणूही सापडलेले नाहीये, त्यामुळे तिला एड्स होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही। पण मग डॉक्टर मेहतांचे रिपोर्ट? अहो तेच सांगायला आलोय आम्ही, ते रिपोर्ट चुकीचे होते। डॉक्टर मेहतांच्या हातून ब्लड सॅम्पल्स चेंज झाली होती। हे बघा, हे माझे ब्लड रिपोर्ट्स। बाबा बघा ना बाबा, कशावरून हे रिपोर्ट्स खरे असतील? अहो हवं तर तुम्ही मुंबईच्या कोणत्याही लॅब मधून तिचे रिपोर्ट्स पुन्हा रिचेक करून घेऊ शकता, त्याची आम्हाला गरज नाही। आणि आमच्या दृष्टीनं सारिकाशी असलेलं नातं आमचं केव्हाच संपले। हे बघ, तू बऱ्या मुलाने इथून निघून जा, नाहीतर धक्के मारून तुला खरा बाहेर काढावं लागेल। नाही आई, मला एड्स नाहीये। बाबा तुम्ही तरी आईला समजावा ना, हे माझं घर आहे, माझ्या बाळाचं घर आहे। तुम्ही विश्वास ठेवा, हे रिपोर्ट्स खरे आहेत। मी कधी कोणतंही पाप केलेलं नाहीये बाबा। जे घडलं ते खरं होतं की खोटं होतं मला माहित नाही, पण तेच तुझं प्रारब्ध होतं असं समज। आम्हाला आता मागे फिरता येणार नाही। बाबा बाबा तुम्ही चुकीचं करताय, मी न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा तुम्ही मला देताय। प्लीज बाबा, आई तुम्ही एक स्त्री म्हणून तरी मला समजून घ्या। मला एड्स नाही हो, मला खरंच एड्स नाहीये। हे बघा मिस रोझी, तुम्ही हिला ताबडतोब इथून घेऊन जा, नाहीतर मला पोलिसांना बोलवावं लागेल। आणि तसं तर आपलं नातं केव्हाच संपलंय। चल सारिका, इथे माणसं नाही राहत। चल बाबा। सारिका सारिका, मला घराच्या बाहेर काढू नका। चल सारिका। बाबा सारिका चल, मी निर्दोष आहे। सारिका बाबा, सारिका चल, सारिका काही होणार नाही। चल सारिका। नात्या मधला ओलावा
चुकला तरी काय, तिथं चुकला तरी काय। तुम्हा दोघांना आता आपली मन खंबीर करायला हवी। डॉक्टर तुम्ही स्पष्ट बोललात तरी चालेल, देवाना वाटेल ते आघात सहन करायची आमची तयारी झालेली आहे। हे पहा, ऋषीच्या एचआयव्ही टेस्ट पॉझिटिव्ह आहे। हे पहा, मी दोन वेळा चेक केले, आपल्याकडे वेळ खूपच कमी आहे। ऋषीला आपल्याला गोव्याला हलवावं लागेल, मरण कधीच टाळता येत नाही, पण निदान आपण ते पुढे ढकलण्याचा प्रयत्न करूया। हा गोव्याच्या हॉस्पिटलचा पत्ता आणि हे रिपोर्ट्स। बसा बसा। मॅडम, डॉक्टर पाडगावकरांची केस आहे। ठीक आहे। तू बाहेर जा। यस मॅडम। बसा। नाही, मला वाटतं आम्ही चुकीच्या ठिकाणी आलोय। तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आलात, यालाच तुमच्या भाषेत प्रारब्ध म्हणतात। चल ऋषी, थांबा,
आपल्या नात्यांमधला ओलावा केव्हाच संपलाय. इकडे ऋषी फक्त माझा पेशंट आहे आणि मी त्याची डॉक्टर. हा आता माझ्या स्पर्शाने कदाचित त्यांना झालेला एड्स कमी होईल, पण वाढणार नाही. आम्हाला आमच्या कर्माची शिक्षा मिळाली, माफ कर आम्हाला. या हॉस्पिटलचं नाव ऐकून आम्ही इथपर्यंत आलो आहोत. तुझी इच्छा नसेल तर इथे मदत मागणाऱ्याला नेहमी मदतच मिळते. हकलून देण्याची पद्धत नाही आमच्यात. उपकार होतील पोरी. यांना झालेल्या रोगाला मी पाप नाही समजणार, फक्त एक रोग म्हणूनच ट्रीट करेन. इथे याला तुम्ही जरी उशीर केला तरी खूप उशीर झाला असं मी म्हणणार नाही. माझ्याकडून मी प्रामाणिकपणाने प्रयत्न करीन. सारिका प्लीज एक मिनिट. कॉल मी डॉक्टर, ओनली डॉक्टर. शंकर اشهد ان لا اله الا الله اشهد ان لا اله الا सारिका. सारिका काय ग अशी एकटक काय पाहतेस ऋषीकडे? आयुष्य म्हणजे एक वळणावळणांचा रस्ताच आहे का ग? कधी कोण कुठे कशा अवस्थेत भेटेल काहीच सांगू शकत नाही. सारिका अगं, प्रत्येक घडणाऱ्या घटनांमागे येशूचा काही ना काही संदेश असतोच अग. तू नको काळजी करूस इतकी. आता हेच बघ ना, यांनाही ऍडमिट व्हायला हेच हॉस्पिटल मिळावं. सारिका अगं, तुझी इच्छा होतीच ना ऋषीने सतत तुझ्या जवळ असावं, सतत सारिका सारिका करावं, आणि तशी तुझी इच्छा होतीच ना त्याची सेवा करायची. म्हणून अगं अगं म्हणून काय रोज त्यांनी मला अशा अवस्थेत भेटावं का? हे बघे त्याचीच कर्म. अरे तू इतकं नको मनाला लावून घेऊस. हे बघ, तू हा का नाही विचार करतेस? निदान तुझ्या सहवासात त्याचे आत्ताचे दिवस तरी चांगले आणि आनंदात जातील म्हणून. हॅलो ब्रदर. घ्या 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 घ्या. आपलं आयुष्य या गुलाबाप्रमाणे सदैव टवटवीत राहू द्या. मी ओळखलं नाही कोण आपण. अरे मला ओळखलं नाही. मला तुमचा आणि माझा खून तरीसत आहे भाई. तुम्हाला ऍड झाला तसा मला ऍड झाला. काय थट्टा करता का काय माझी? एवढा असाध्य रोग असताना एवढे आनंदी शक्य नाही. शक्य आहे माझी. मी नेहमी सांगायची, घाबरलं की भूत पाठीमाग पडत आणि घाबरलो तर भूत पळून जात. हा आता मी एड्सला घाबरवतो, एड्स पळतो, मस्त खातो पितो मजा करतो. बस भाई जिताऊ. हा खरा साहेब, गेली 5-6 वर्ष झाली देवा घरी पण जात नाही, स्वतःच्या घरी पण जात नाही. आम्ही तर विसरून गेलो हा पेशंट आहे की डॉक्टर आहे. हे शक्य शक्य आहे. इरफाने तुम्ही ब्रदर बोल द्या ना भाई. हा आणि अशक्य शब्द आपल्या डिक्शनरीत नाही. मला फक्त तुझी हिस्ट्री पाहिजे. बोल इथं कसा आलास? मी
स्वतःच्या बायकोवर संशय घेतल्याचं फळ आहे. तिला एड्स नसताना तिच्या खोट्या रिपोर्टवर विश्वास ठेवून तिला घराच्या बाहेर काढलं मी. तुम्ही मुंबईला राहायला होता ना? हो. तुमची बायको डॉक्टर पण आहे. तुम्ही तिला ओळखता? अरे ब्रदर, आज से अभी से हसना शुरू कर दे. हाँ, चमत्कार यही पर होते है काय. हुशार आहे ना मुलगा. मग भाचा कोणाचा आहे? बाळ इकडे इकडे. हा बस, तुझं नाव काय रे? आजी आजोबाना नाव सांग बेटा. राहुल, सारिका, मंगेशकर. म्हणजे तू? मामा मामा, बाळ मावशी आली. राहुल थांब. रोहिणी, त्यांनी नाव काय सांगितलं ऐकलंस ना? तो राहुल सारिका मंगेशकर आहे. राहुल ऋषी मंगेशकर नाही. क्या साहेब तुमचा डबा? डबा? हो. कोणी दिला? सारिका मॅडमनी. काय? होय, येतो मी. हो. इरफान भैया, इरफान भैया. बोली निका. इरफान भैया, इरफान भैया, इरफान भैया, आज माझ्या प्रेमाची कबुली दिली तिने. हे बघा, आज तिने मला डब्यात क्रीम रोल पाठवलाय. मामा मामा, मलाही आवडतो क्रीम रोल. किती गोड आहे. कोण हा? हा दुसरा चमत्कार. म्हणजे डॉक्टर सारिकाचा मुलगा. काय? इरफान भैया, तू खरं बोलतोयस? म्हणजे आम्ही दोघ इरफान भैया. इरफान भैया हा माझा मुलगा आहे म्हटलं नव्हतं? आनंदाचे क्षण गोळा करीत राहा, आयुष्य आपोआप वाढत जात. येस ब्रदर, हा माझा, आय कांट बिलीव दिस, हा माझा मुलगा आहे. राहुल, आई आली. किती वेळा सांगितलंय तुला हॉस्पिटल मध्ये यायचं नाही म्हणून? आई आई, हा दुखतोय. राहुल घरी चल, राहुल घरी चल. प्लीज राहुल, पुन्हा जर इकडे दिसलास ना तर तुझ्या तांगड्या तोडून घेईन. बघ सारिका. गुड मॉर्निंग. टेम्परेचर एक दोन दिवसात नॉर्मल यायला हवं होतं. ठीक आहे, आपण हा कोर्स थांबूया. मी नवीन गोळ्या लिहून देते. नर्स. येस मॅम. ह्या गोळ्या ताबडतोब मागवून घ्या. येस मॅम. सारिका, आय मीन डॉक्टर, मला काही तुमच्याशी बोलायचंय. जे काय बोलायचं असेल ना ते तुम्ही बरं झाल्यानंतरच बोलूया. म्हणजे कधीच नाही. नर्स. येस मॅम. यांना स्पंज कोण करतं? कोण करणार, शंकर काकाच. स्पंज झाल्यानंतर ड्रॉवर मध्ये जे नवीन कपडे ठेवले ते पेशंटला घाला. येस मॅम. डॉक्टर, क्रीम रोल बद्दल थँक्स. डॉक्टर,
रोजी मॅडम आपल्याला बोलवत आहेत. सारिका, काही गोष्टी माणसं अगदी चटकन विसरतात, म्हणूनच आठवण करून दिली त्याची. बोल ग, काय म्हणतेस? सारिका, काय चाललंय तुझं? काय झालं? अगं, गेली 2 दिवस तू ऋषीची किती काळजी घेतलीयस? अगं, मग काय करू? 2 दिवस झाले, अजून त्याचं टेम्परेचर नॉर्मलच येत नाहीये. अगं हो, पण म्हणून काय स्वतःकडे दुर्लक्ष करायचं का? अगं, चेहरा बघ तुझा किती उतरलाय 2 दिवसात. सारिका, अगं आपल्यावर राहुल अवलंबून आहे याचा तरी विचार कर ग जरा. आम्ही आत येऊ डॉक्टर? येस, कम इन. सारिका बेटा, काही नाते आपण संपवून टाकले तरी मनातले नाते कधीच संपत नाहीत. सगळ्यांसमोर काही गोष्टी बोलता येत नाहीत म्हणून म्हटलं. ओ वाय नॉट, तुम्ही बसा ना. सारिका, मी वॉर्ड मध्ये जाऊन येते. डॉक्टर म्हणू की सारिका, मला कळत नाही. आम्ही तुझ्याशी वाईट वागलो तरी सुद्धा तू आमच्या ऋषीची सेवा करते. त्यात काय, ते एका डॉक्टरचं कर्तव्यच आहे. सारिका, मला माफ कर, तुला समजण्यात आमची चूक झाली. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही सर्वांसमोरही बोलू शकत होता. सारिका, आम्हाला काही तुझ्याकडे मागायचंय. माझ्याकडे तुम्हाला देण्यासारखं काही नाहीये. आहे राहुल? नाही, तो फक्त माझा आहे, फक्त माझा. पण पिता म्हणून? आज अचानक पित्याच्या भावना जागा कुठून झाल्या? राहुल पोटात असताना हा पिता कुठे गेला होता? तुमच्या लेखी पाप होता ना? माझं पाप होत ना ते अनोरस? नाही, राहुल अनोरस नाही. होतोय ना त्रास? मलाही असाच त्रास झाला होता. अहो, स्त्रीचं चरित्र म्हणजे काय? लूत लागलेला कुत्रा वाटलं तुम्हाला? कुणीही दगड उचलावा आणि मारावा सरळ. आज माझा मुलगा एड्स झालेल्या इरफान बरोबर लहानाचा मोठा झालाय, पण त्याला एड्स नाही झाला. कारण एड्स हा संसर्गजन्य रोग नाहीये. पण तरीही तुम्ही आणि तुमच्या समाजाने मला दूर केलं. एड्स हा आपल्या कर्माने होतो. आज जर रोजी नसती माझं काय झालं असत? सारिका, मला माफ कर, प्लीज मला माफ कर. अगं, पण एका मुलाला आपल्या पित्याला भेटू दे ग, प्लीज. मरणाच्या दाराशी गेल्यावर सगळीच नाती आठवली नाही. राहुलला मी त्याचे वडील लंडनला असतात म्हणून सांगितलंय. मग आता अचानक काय सांगू? हे तुझे वडील आहे ज्यांनी तुझ्या आईला घराबाहेर काढलं, वासनेच्या आहारी जाऊन एड्सला कवटाळून घेतलं. हे बघ, मी त्याला काही काही बोलणार नाही, पण अगं एकदा तरी भेटू दे त्याला, प्लीज. सारिका, शेवटी रक्ताचं नातं आहे ते. आणि काही झालं तरी तो आमचा भविष्य. राहुल तुमचा नाहीये, तुम्ही कुणी नाही आहात त्याचे. असं करू नको ग सारिका. अगं, हवं तर माझी अंतिम इच्छा समज. सारिका, मला माहितीये तू आजही माझ्यावर तितकंच प्रेम करतेस. अरे, भारतीय स्त्रीला दुसरा पर्याय नसतो. सारिका, राहुलला एकदा तरी मुलगा म्हणून छातीशी लावू दे ग, प्लीज. माझ्या आयुष्यातला आनंद हिरावून घेतला, मग राहुलच्या मागे का लागला? नाही, मी असं होऊ देणार नाही. राहुलला ह्या पुढे तुमच्या नजरेसही पडू देणार नाही मी. काय ग सारिका, तू अशी अस्वस्थ कायस? ऋषीला जास्त बरं नाहीये का?
ते तर आहेच बाबा, पण ऋषीला कळलंय की राहुल त्यांचा मुलगा आहे ते। आणखी किती दिवस हे सत्य त्याच्यापासून लपवून ठेवणार होती सांग। हे बघ सारिका, हा नियतीचा खेळ आहे, कधी ना कधी सत्याला सामोरं जायलाच लागणार, पण जे होईल ते चांगल्यासाठीच होईल। तू जास्त काळजी करू नकोस, सगळं व्यवस्थित होईल। नाही बाबा, मला राहुलच्या स्वप्नातल्या वडिलांच्या प्रतिमेला तडा जाऊन नाही द्यायचंय। ठीक आहे, हे बघ चुका सगळ्यांकडनंच होतात, त्यांनी आपली चूक कबूल केली, नशिबात पुढे काय होणार आहे कोणी सांगू शकतं का? नाही ना, तू एक डॉक्टर आहेस, तू जो काय निर्णय घेशील तो योग्य घेशील याची आम्हाला खात्री आहे। ओके। शंकर दे लवकर इंजेक्शन। हा मॅडम। दे लवकर। सारिका राहुल येईल, सारिका येईल, सगळे येतील, सगळे येतील, आपण पुन्हा आधी सारखे एकत्र राहू, काळजी करू। कल बात एक बात बताने वाला था बाजी, अरे मार दे। अरे वो चॉकलेट बड़ा प्यारा था उस दिन का। नहीं नहीं, मैंने तुझसे पाई थी वो दिन, देखा भी तो था। ले आज मुस्लिम गे ना, ये बड़ा प्यारा लड़का है तू। राहुल ये तो बेटा राहुल, ये तो है राहुल, ये सारी का यही। आपण सगळे पुन्हा पहिल्यासारखे एकत्र राहू, घाबरू नकोस। इरफान गेलाय राहुलला आणायला। ब्रदर राहुल, हा राहुल, राहुल राहुल आला ब्रदर, डॅडी बहीण, डॅडी बहीण, डॅडी बहीण। इरफान भैया, सांगितलं होतं ना राहुलला इकडे आणू नकोस म्हणून, मग का घेऊन आलास? चल राहुल, राहुल सुंदर, माझ्या मुलाला वाचव ग, तुझ्याशिवाय राहुल शिवाय जगू शकत नाही। तो एक वेळ एड्सशी लढा देऊ शकतो, पण तुझ्याशी नाही, हरलाय तो। का का तुम्ही सगळे मिळून मला असा त्रास देताय का? मदत मागणाऱ्याला परत पाठवायची पद्धत नाही असं तूच म्हणाली होतीस ना सारिका? अगं ऋषी शेवटच्या स्टेजला बेटा, नियतीचे दोर आपल्या हातात नसतात। जीजसला जे मान्य आहे स्वीकार कर त्याचा। नको, काही स्वीकार करायची गरज नाही तिथे, ऋषी पेशंट आहे, माझ्यासारखा एक नवीन पेशंट एड्स झालेला। साथ राहुल बाबाला घेऊन दूर निघून जा, दूर जा, पण एक गोष्ट लक्षात ठेव दीदी, तू कुठेही जाशील तरी तुझा अतील तुझा पाठलाग करीतील, तेव्हा काय करशील तू सांग ना, काय करशील? राहुल बाबा लहान आहे ग, लहान आहे तो, तू दाखवलेली सगळी स्वप्न तो बघतोय ना, पण उद्या तो मोठा झाल्यावर जर त्याने विचारलं की माझा बाप कुठे आहे आणि केव्हा येईल, तेव्हा काय उत्तर देशील सांग ना, काय उत्तर देशील? की सांगशील तिकडेच मेला म्हणून, तिकडे मेला म्हणून सांगशील? हा जिवंत सारा बाप आहे का, रक्ताचा बाप आहे तो।
तुला राहुलची काही चिंता नाही आहे का? ऋषीची चिंता नाही आहे? अरे हो हो बरोबर आहे, तुला तर हा हा बदला घ्यायचा आहे म्हणून अशी करतेस तू। इरफान भैया, त्याने तुझ्यावर अन्याय केला, तू त्यांच्यावरती अन्याय करतेस। काय फरक आहे का तुम्हा दोघांमध्ये, काय फरक आहे? सारिका, अन्याय आम्ही केला, हवं तर आम्हाला शिक्षा दे, पण ऋषीची शेवटची इच्छा पूर्ण कर। तुला तुझ्या मंगळसूत्राची शपथ आहे।